अखेरच्या चेंडूवरचं देखील खरंतर मैदानामध्ये धावा येताना विजयी धावा करता येताना आपण पाहिलं, त्यामुळे निश्चितच क्रिकेटचा खेळ खरंतर या खेळाची अनिश्चितता कशाप्रकारे असते सातत्यानं आपण क्रिकेटच्या मैदानावरती पाहत असतो. कालच्या रात्रीमध्ये मित्रांनो इंडिया वर्सेस अफगाणिस्तानचा सामना खरंतर तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना भारतीय संघानं 4 विकेट खरंतर 22 धावांवरती गमावले होते, परंतु त्यानंतर रोहित शर्मा आणि त्यानंतर निश्चितच रिंकू सिंग यांची एक जबरदस्त भागीदारी आपण पाहिली. 5 विकेट्ससाठी खरंतर भारतीय संघानं तब्बल 212 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या होत्या. दरम्यान नाचुंडू मैदानामध्ये विकेटकीपरकडून निसटलाय, त्यानंतर मिळालेली एक सिंगल संघाचा लपलक पुढे घेऊन जाईल. स्कोरकार्डवरती 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. निश्चितच त्या धाव्यांचा पाठलाग करत असताना अफगाणिस्तानने देखील खरंतर 212 धावा बनवल्या. सामना टाय होताना आपण पाहिला, सुपर ओव्हर झाली, सुपर ओव्हर देखील टाय झाली आणि दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघ विजेता होताना आपण पाहिला. निश्चितच खरं तर तो ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी सातत्यानं क्रिकेटच्या खेळाला का म्हटलं जातं याचे वारंवार प्रसिद्धी खऱ्या अर्थानं आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानावरती आपल्याला येताना पाहायला मिळतो. दरम्यान पंच कळवत आहेत, 22 धाव मैदानाच्या पद येईल, 3 गडीबाद 17 धावा मैदानाच्या पद, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. आव्हान भरपूर मोठं खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेळेचा चेंडू कुणाल यांच्या बॅटमधून हा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला तैनात, फिल्डर योगेश तडीकरने चेंडूला कव्हर करतील, चेंडूची फेक करेल तोपर्यंत एक सिंगल, शेवटचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. पहिल्या डावाचा अखेरचा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. संदेश पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. हा सामना मात्र अंपावतो संपला आणि सामना मध्ये बाजी मारली कोटवडे वॉरियर्स या संघानं हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपल्या डगआउट जवळ जाऊन थांबायचं, लगेचच क्षेत्ररक्षणासाठी कोटवडे वॉरियर्स टीम आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे.